सुरुवात एका चटका लावणाऱ्या हेडलाईननं. दिव्य मराठीची तरुण पत्रकार प्रियंका डहाळे हिचं नाशिक जवळ अपघाती निधन. रेती वाहून नेणाऱ्या ट्रकमधून रेती पडल्यानं गाडीनं ठोकलं ट्रकला. उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये मृत्यू. नमस्कार, मी स्नेहल पाटकर. स्पीड न्यूज मध्ये आता पाहूयात इतर काही हेडलाईन्स. नागपूर आणि पुण्यातही अग्निशमन दलाला अवकळाच. नागपुरात पालिका इमारतीमध्येच अग्निरोधक यंत्रणेचा पत्ता नाही, तर पुण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांचे गणवेशही फाटलेलेच. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आरोग्य मंत्र्यांचा पुढाकार. शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्य चाचणीसाठी अंगणवाडी सेविकांची घेणार मदत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये टॅक्सी आणि रिक्षा भाड्यात 1 रुपयांनी वाढ. 1 जून पासून लागू होणार भाववाढ. काळा पैशाविरोधातलं विधेयक लोकसभेत मंजूर. काळा पैशांच्या तपासाप्रकरणी आज विशेष तपास पथक सुप्रीम कोर्टात करणार अहवाल सादर. पाकिस्तान को पर्याप्त दस्तावेजी और अन्य साक्ष्य सौंपे जाने के बावजूद पाकिस्तान दाऊद इब्राहिम का पता लगाने तथा कानूनी प्रक्रिया आरंभ करने में पूरी तरह से विफल रहा है. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं लोकसभेत निवेदन. तर दाऊद पाकिस्तानात नाही, पाकचा कांगावा. मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या दिल्लीच्या बस ड्रायव्हरच्या पार्थिवावर अजूनही अंत्यसंस्कार नाहीत. मृत ड्रायव्हरच्या कुटुंबियांना 1 कोटी देण्याच्या मागणीसाठी दिल्ली वाहतूक मंडळ युनियनचा संप सुरू. दिल्लीत सिग्नल मोडला म्हणून वाहतूक पोलिसाने महिलेला फेकून मारली वीट. पावती पाडण्याऐवजी वाहतूक पोलिसाने लाच मागितल्याचा पीडित महिलेचा आरोप. किंग खान वरची वानखेडे बंदी कायम. 14 मे रोजी होणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पाहावा लागणार टीव्हीवरूनच. दिव्य मराठीच्या पत्रकार प्रियंका डहाळेचा अपघाती मृत्यू झालेला आहे. नाशिकच्या पाथर्डी फाट्याजवळ हा अपघात झालाय. रेती वाहून नेणाऱ्या ट्रकचा आणि टॅक्सीचा अपघात झालेला आहे. अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय. रेती वाहून नेणाऱ्या ट्रकच्या मागची झडप उघडल्यानं टॅक्सीवर रेती सांडली आणि त्यांना हा अपघात झालेला आहे. समोरचं न दिसल्यानं वेगात असलेली टॅक्सी ट्रकमध्ये घुसली आणि अपघात झालाय. 2 दिवसांनी प्रियंकाचा साखरपुडा होता. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आता फोनलाईनवरून आमचा नाशिकचा रिपोर्टर सोबत आहे कपिल भास्कर. कपिल, हा अपघात नेमका कसा झाला आणि रेती वाहून नेणाऱ्या त्या ट्रक चालकावर कारवाई करण्यात आली का? मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झालेला आहे. नाशिक मुंबई हायवे म्हणजे नाशिक जवळच पाथर्डी फाटा आहे, येथे हा अपघात झाला. अतिशय भीषण अपघात होता. मुंबईहून कुल कॅब जी सर्व्हिस करणारी इंडिका कार आहे आणि ट्रकचा अपघात झाला. कुल कॅब मागून ट्रकमध्ये घुसली आणि एकंदरच अतिशय भीषण अपघात हा होता आणि यामध्ये 3 जण हे जागीच ठार झाले. यात महिला पत्रकार दिव्य मराठीच्या प्रियंका डहाळे, चालक भूपेंद्र सिंग साहनी आणि वसीम शेख यांचा मृत्यू झालेला आहे. प्रियंका डहाळे ही दिव्य मराठीची महिला पत्रकारिता पत्रकार होती आणि ती आधी मुंबई इथे आता सध्या कार्यरत होती. आधी नाशिकमध्ये कार्यरत होती. एकंदरच या घटनेनं सर्वच क्षेत्रात पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे. तिचा 2 दिवसापूर्वी साखरपुडा होता आणि अशात ही घटना झाल्यानं एकंदरच वाईट असं झालं सगळं म्हणणं आहे सगळ्यांना. धन्यवाद कपिल तू दिलेल्या माहितीबद्दल. पाहुयात राज्यातील इतर काही घडामोडी. मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी सुधीर अमीन यांची बढती जाहीर करण्यात आली आहे. गेले 5 महिने त्यांचं हे प्रमोशन अडकून होतं. काळबादेवीमध्ये शनिवारी लागलेल्या आगीत सुधीर अमीन गंभीर जखमी झाले आणि सध्या ऐरोलीच्या बर्न सेंटरमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. अमीन यांच्याकडे सध्या अग्निशमन दलाच्या उपमुख्य अधिकारी पदाचा प्रभारी कारभार होता आणि त्यांच्या बढतीविषयी गेले 5 महिने निर्णयही घेण्यात आला नव्हता. काळबादेवी आगीमध्ये शहीद झालेल्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना मुंबई महानगरपालिका मदत करणार आहे. कुटुंबियांपैकी एकाला पालिकेत नोकरी दिली जाणार आहे. मुलांचा खर्चही पालिका उचलणार आहे. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी ही माहिती दिली. या आगीत संजय राणे आणि महेंद्र देसाई शहीद झाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सुधीर अमीन यांची ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये जाऊन भेट घेणार आहेत. त्यानंतर ते अग्निशमन दलातले शहीद अधिकारी संजय राणे आणि महेंद्र देसाई यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतील. फाटके आणि अपुरे फायर सूट्स, गाड्या जायला जागा नाही किंवा पायात घालायचे बूटही फाटलेलेच, अपुरा कर्मचारी वर्ग अशा परिस्थितीत जीवावर उदार होऊन पुण्यातल्या फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना काम करावं लागतंय. गेल्या जवळपास 5 वर्षांपासून कर्मचारी या मागण्या मांडतायत पण परिस्थितीमध्ये मात्र काही बदल होताना दिसत नाहीये. नागपूर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतच अग्निशमन यंत्रणा नसल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलंय. लोकांचं आगीपासून रक्षण करण्याची जबाबदारी महापालिकेकडे असते आणि त्याच महापालिकेच्या दिव्याखाली अंधार असल्याचं स्पष्ट होत आहे. आणखी दुर्दैव म्हणजे नागरिकांकडूनच कर गोळा केला जातो, बिल्डरांकडूनही निधी घेतला जातो पण अग्निशमन दलाच्या अनेक मशीन्स धूळखात पडल्या. मुंबई महानगर परिसरात रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. रिक्षा टॅक्सीच्या किमान भाड्यात 1 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. 1 जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ऑथॉरिटीचा काल ही बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. दरवाढी संदर्भात हकीम समितीनं दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार ही दरवाढ निश्चित करण्यात आली आहे. या फॉर्म्युल्यात वर्षभरात इंधनाच्या दरात झालेली वाढ आणि वाहनांच्या देखभालीचा खर्च, कर आणि विम्याच्या या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. प्रवास संघटनांनी मात्र या दरवाढीला विरोध केला होता. शेतकऱ्यांच्या वाढीव मदत निधी, शेतकऱ्यांना वाढीव मदत निधी मिळावा यासाठी केंद्र सरकारला एकदा नव्हे तर 3 निवेदन दिलं असा दावा कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय. पण केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग मात्र असं कोणतंही निवेदन मिळालेलं नसल्याचं सांगतायत. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री हे निवेदन मिळालं नाही असं का म्हणतायत हे कळलेलं नाही असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केलाय. राज्यात शेतकरी आत्महत्या थांबवता येणं अशक्य असल्याचं कृषी मंत्री एकनाथ खडसे म्हणत आहेत. दुसरीकडे आरोग्य मंत्रालयानं या आत्महत्या थांबवण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि सामाजिक आरोग्य क्षेत्रातील सेविकांची मदत घेण्याचं ठरवलंय. या संदर्भात एक प्रस्तावही आरोग्य खात्यानं तयार केलाय. तो येत्या 2 दिवसात शेतकरी आत्महत्येसंदर्भातील समितीकडे मांडण्यात येणार आहे. या समितीवर चंद्रकांत दादा पाटील, एकनाथ खडसे यांचा देखील समावेश आहे. शेतकरी त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवणार आहेत. या संदर्भातील रिपोर्ट प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. साखरेच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या साखर उद्योगाच्या स्थितीबाबत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. पवार यांच्यासोबत राज्य साखर महासंघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील आणि कल्लाप्पण्णा आवाडेही उपस्थित होते. एकीकडे चंद्रपुरात दारूबंदी करून राज्य सरकार आपली पाठ थोपटून घेत आहे तर दुसरीकडे याच सरकारमधले मंत्री बारच्या उद्घाटनाला जात आहेत. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी रात्री एका बारचं उद्घाटन केलं. नगर पुणे रोडवर कीर्ती बार आणि रेस्टॉरंट आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला अर्थराज्यमंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते आणि इतर अनेक राजकीय नेतेही होते. हे एक फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि त्याचं उद्घाटन करण्यात काहीही गैर नसल्याचं स्पष्टीकरण राम शिंदे यांनी दिलंय. पीएमआरडीएच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांना यापुढे वीज आणि पाण्याची जोडणी मिळणार नाहीये. पीएमआरडीएच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. शिवाय जर वीज आणि पाण्याची जोडणी दिली तर संबंधितांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे. अनधिकृत असलेल्या वीज बांधकामाला वीज आणि पाण्याची जोडणी करायची असेल तर त्यासाठी थेट पीएमआरडीएची परवानगी घ्यावी लागणार आहे. महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागात असलेल्या अनधिकृत बांधकामाची पाणीपट्टी दुपटीपेक्षा जास्त करून वीज दर आकारणी व्यावसायिक दराने करण्याचाही निर्णय घेण्यात आला. ठाणे महानगरपालिकेतले अधिकारी आणि राजकीय पक्ष किती बिल्डर दर्जन आहेत हे पुन्हा एकदा समोर आलंय. ठाण्यातील कोलशेत भागातल्या क्लेरियन कंपनीच्या जागेवर टॉवर बांधण्यासाठी वृक्षांची कत्तल करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. असं असतानाही या जागेवर असलेल्या हजारो झाडांची कत्तल सुरू झाली आहे. खोटी आकडेवारी दाखवून वृक्षतोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वृक्षतोड प्रकरणी पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी धाड टाकली असता खारफुटी गाडून टाकणाऱ्यांवर कारवाई केली आहे. तसंच 40 ट्रकही जप्त केलेत. पर्यावरण रक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेशही कापूरबावडी पोलिसांना दिले.
ठाण्यात पोलीसच नियम मोडत असल्याचा प्रकार माहितीच्या अधिकारातून समोर आलाय. गेल्या 8 महिन्यात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या तब्बल 134 पोलिसांवर वाहतूक शाखेनं दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती ठाण्यातील दक्ष नागरिक यांना वाहतूक शाखेच्या सहाय्यक आयुक्त पी व्ही मठाधिकारी यांनी दिली आहे. यापुढे देखील ठाणे वाहतूक शाखा सर्वसामान्य नागरिकांसोबत वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करणार असल्याचं वाहतूक पोलीस अधिकारी सांगतात. ताजगावमध्ये अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे तर इतर 2 जण फरार आहेत. सुमित पवार आणि सुबोध घरत यांना पोलिसांनी अलिबागहून अटक केली तर रोहन जाधव आणि विपुल शिर्के यांचा शोध सुरू आहे. पळवून नेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आलाय. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी देखील ताब्यात घेण्यात आली. वाहतूक कोंडी विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी काल कुर्ल्यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. सांताक्रूज चेंबूर लिंक रोडमुळे कुर्ला स्टेशनकडे जाणाऱ्या गाड्यांना ट्रॅफिकचा सामना करायला लागतो. स्टेशनकडे जाणाऱ्या गाड्यांना सिग्नलसाठी बराच काळ खोळंबावं लागतं. लिंक रोडवरून जाणाऱ्या वाहनांना सिग्नलला थांबावं लागू नये म्हणून कुर्ल्याकडे जाणारा रस्ता एमएमआरडीएनं डिव्हायडर टाकून बंद केलाय. त्यामुळे वळसा घेऊन स्टेशनला जावं लागतं आणि यामुळे स्थानिकांचा खोळंबा होतोय. याचा निषेध करण्यासाठी या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. ओएनजीसीच्या विरोधात काल वसई भानिदार आणि ठाणे जिल्हा विभागातील मच्छीमारांनी आंदोलन केलं. ओएनजीसी कंपनीनी मच्छीमारांना कोणत्याही सूचना न देता सर्व्हे सुरू केल्यानं मच्छीमारांवर गेल्या 5 महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली. त्यामुळे हा सर्व्हे बंद करावा यासाठी मच्छीमारांनी काल मोर्चा काढला. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि कोळी युवा शक्ती यांच्यातर्फे वसई चिमाजी अप्पा मैदान ते तहसीलदार कार्यालय असं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात 500 अधिक कोळी बांधव सामील झाले होते. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात काही राष्ट्रीय घडामोडी. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल लोकसभेत निवेदन केलं. दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्येच असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. याबाबत पाकिस्तानला वारंवार पुरावे दिलेत पण पाकिस्तान त्यावर काहीच प्रतिसाद देत नसल्याचं राजनाथ म्हणाले आणि कोणत्याही परिस्थितीत दाऊदला सरकार भारतात आणेलच असा निर्धार व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री दाऊदचा ठावठिकाणा माहीत नसल्याचं निवेदन संसदेत त्यांनी केलं होतं. राजनाथ सिंहांचं कालचं निवेदन बरोबर याच्या उलट आहे. मुंबईवर झालेल्या पहिल्या अतिरेकी हल्ल्यातला मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम पाकिस्तानात नाही असा कांगावा पाकिस्ताननं सुरू ठेवलाय. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दाऊदला पाकिस्तानातून आणू जसं लोकसभेत म्हटलंय त्यावर पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी उत्तर दिलंय. दाऊदचा उल्लेख साहेब असा करत ते साहेब पाकिस्तानात नाहीत असं बासित यांनी म्हटलंय. काल लोकसभेमध्ये काळ्या पैशांविरोधातलं विधेयक मंजूर झालं. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विदेशी बँकांमध्ये काळा पैसा ठेवणाऱ्यांची आता खैर नाही असे उद्गार काढले. हे विधेयक जर दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झालं तर विदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांना 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते त्याशिवाय दंडही होऊ शकतो. आज हे विधेयक राज्यसभेत सादर होऊ शकतं. या विधेयकाला विरोध नसल्यानं काँग्रेसनं स्पष्ट केलंय पण हे विधेयक स्थायी समितीकडे जावं अशी काँग्रेसची भूमिका आहे. यामध्ये टाडा कायद्यासारखे तरतुदी असल्याचा त्यांचा दावा आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. कर्नाटक हायकोर्टानं हा निर्णय दिलाय. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात हा निर्णय देण्यात आलाय. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात खालच्या कोर्टानं त्याला 4 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात जयललितांची हायकोर्टात याचिका केली होती. या आता मुख्यमंत्री होण्याचा जयललितांचा मार्ग मोकळा झालाय. 17 मे रोजी त्यांचा शपथविधी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. दिल्लीमध्ये मोटारसायकल स्वाराने केलेल्या मारहाणीत बस ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता. या ड्रायव्हरच्या पार्थिवावर अजूनही अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत तर या ड्रायव्हरच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत करावी या मागणीसाठी दिल्ली वाहतूक मंडळ युनियनचे कर्मचारी अजून देखील संपावर आहेत. या संपकऱ्यांविरोधात दिल्ली सरकारनं एस्मा लागू केलाय तर या मोटारसायकलस्वाराला भांडणासाठी भरीस पाडल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याच्या आईला देखील अटक केली. आप सरकारनं मृत ड्रायव्हरच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत करण्याचं आणि नोकरीचं आश्वासन दिलंय पण हे कुटुंबीय 1 कोटींच्या मदतीच्या मागणीवर ठाम आहेत.
दिल्लीमध्ये एका ट्रॅफिक हवालदाराने एका महिलेच्या अंगावर चक्क वीट भिरकावत हल्ला केलाय. दिल्लीच्या प्रतिष्ठित गोल्फ लिंक्स एरियामध्ये ही घटना घडली. स्कूटरवरच्या या महिलेवर हा हवालदार वीट भिरकावताना व्हिडिओत स्पष्ट दिसतंय. काल सकाळी ही महिला आपल्या मुलींना शाळेत सोडायला जात होती, त्यावेळी या हवालदारानं तिला ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर पेपर्स तपासण्यासाठी थांबवलं. दोघांमध्ये वाद झाला आणि या हवालदाराने वीट हातात घेतली. या महिलेला सिग्नल तोडण्यापासून थांबवल्याचं या हवालदाराचं म्हणणं आहे. तर या हवालदारानं आपल्याकडे लाच मागितली पण आपण नकार दिल्याचं या महिलेनं स्पष्ट केलंय. या ट्रॅफिक हवालदाराला ताबडतोब बडतर्फ करण्यात आलंय आणि त्यावर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय. या झालेल्या घटनेबद्दल पोलिसांनी खेदही व्यक्त केलाय. बघूयात इतरही काही आंतरराष्ट्रीय घडामोडी. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी भारतीय वंशाच्या खासदार प्रीती पटेल यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलंय. त्यांना रोजगार मंत्रीपद देण्यात आलंय. इंग्लंडच्या एक्सेसच्या विधायमधून त्या दुसऱ्यांदा निवडून आल्यात. मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल प्रीती पटेल यांनी ट्विट करून आपला आनंद व्यक्त केलाय. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये पुराचं प्रमाण वाढत आहे. पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं बाहेर काढण्यात येत आहे. हवामान विभागाने टेक्सास ओक्लाहोमा मिसोरीसह इतर काही ठिकाणी चक्रीवादळ होईल असा इशारा देखील दिलाय. फिलिपीन्सच्या ईशान्य भागात आलेल्या वादळामुळे आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झालाय तर 3,500 अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलंय. या वादळाचा जोर ओसरतोय असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. स्थानिक वेळेनुसार सोमवारी सकाळी हे वादळ 65 किलोमीटर प्रति तास या वेगानं पुढे सरकत होतं तर 160 किलोमीटर प्रति वेगानं हे वारे वाहत होते. हे वादळ स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळपर्यंत आपली दिशा बदलेल असं सांगण्यात येत आहे. येमेनची राजधानी सनावर सोमवारी दुपारी जोरदार बॉम्बहल्ले करण्यात आले. नोकोम पर्वतराजीमध्ये असलेली दडवलेली शस्त्र आणि युद्ध सामग्री उद्ध्वस्त करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ईशान्येकडच्या सीमा भागातल्या हल्ल्यांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या हल्ल्यांमुळे घरांना देखील आगी लागल्यात पण यात कुणीही जखमी झाल्याची माहिती नाहीये. सनावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात जोरदार हल्ला होता. दरम्यान अमेरिकी ड्रोन विमानांनी केलेल्या हल्ल्यात मुकाल्ला या बंदरालगत असलेल्या शहरात असलेले अल कायदाचे 4 संशयित ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. युरोपियन युनियनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला काल एक आश्वासन दिलं. युरोपियन युनियनच्या सागरी कारवाईमध्ये पकडल्या गेलेल्या निर्वासितांना काल त्यांच्या इच्छेविरोधात परत पाठवण्यात येणार नाही असं त्यांनी सांगितलंय. सागरी मार्गे होणारी तस्करी रोखण्यासाठी युरोपियन युनियनकडून पुढच्या आठवड्यात कारवाईला सुरुवात होणार आहे. निर्वासितांकडून वापरण्यात आलेल्या आणि नंतर तशाच समुद्रात सोडून देण्यात आलेल्या बोटींचा तस्करीसाठी वापर होण्याची भीती आहे आणि त्यामुळेच त्या बोटींची विल्हेवाट लावण्याची कारवाई करण्यात येणार आहे. भारतीय नाना मनोहरी छायाचित्र आणि अनेकदा भारताची नाना मनोहरी छायाचित्र आपण अनेकदा पाहतो, स्तंभितही होतो पण भारत अवकाशातूनही तितकाच सुंदर दिसतो आणि हे सिद्ध केलंय चेरी वर्ल्ड या अंतराळवीरानं. अवकाशातून काढलेली ही भारताची विविध छायाचित्रं आहेत. नासाच्या एका प्रोजेक्टसाठी डिसेंबर 2014 काळात टेरीनं हे काम केलं होतं. त्याच दरम्यान त्यानं ही छायाचित्रं टिपली होती. चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद अशा शहरांचीही काही नयनरम्य छायाचित्रं त्यांनी टिपली आहेत. विविध दिव्यांनी रात्री उजळून निघणारी ही शहरं अवकाशातूनही तितकीच सुंदर दिसतात. त्याचीच ही झलक. बघूयात खेळासंबंधीच्या बातम्या. किंग खान शाहरुखने 2012 साली वानखेडे स्टेडियमवर घातलेल्या धिंगाण्यानंतर त्याला वानखेडेचे दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यावर्षी ही बंदी कायम आहे. त्याला यंदाही आयपीएलचे सामने बघण्यासाठी वानखेडेवर जाता येणार नाहीये. किंग खानची कोलकाता नाईट रायडर्स ही टीम 14 मे रोजी मुंबई इंडियन्सच्या विरोधात खेळणार आहे पण किंग खानलाही स्टेडियमवर जाऊन ही मॅच पाहता येणार नाहीये. डेव्हिड मिलरने 44 बॉल्समध्ये केलेल्या 89 रन्स नंतर सनरायझर्स हैदराबादने मॅच खिशात टाकली. सनरायझर्स आता आयपीएलमध्ये 3rd स्थानावर पोहोचले. त्यांनी आयपीएल मॅचमध्ये 5 रन्सने किंग 11 पंजाबवर विजय मिळवलाय. सनरायझर्स हैदराबादने 5 विकेट्स गमावून 20 ओव्हर्समध्ये 185 रन्स केल्या तर पंजाबला 7 विकेट्स गमावून 180 रन्स करता आल्या.
नांदी हे नाटक मनावर एक वेगळंच ठसा उमटवणारं नाटक ठरलं. 2 वर्षांपूर्वी नांदी नाटकाची नांदी झाली आणि सतत हाऊसफुलचा बोर्ड लावत नांदीने 100 प्रयोगाचा पल्ला पार केला आणि हा कालचा 100वा प्रयोग नांदीचा शेवटचा प्रयोग होता. मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात तो पार पडला. यावेळी उषा मंगेशकर, भरत जाधव, जब्बार पटेल, इला भाटे असे अनेक कलाकार उपस्थित होते. आता हे नाटक स्टार प्रवाहावर पाहता येणार. एनसीपीएस समर फिएस्टा 2015 या खास महोत्सवात भीम हनुमान या बालनाट्याचा प्रयोग नुकताच रंगला. मीना नाईक यांच्या कळसूत्री प्रोडक्शन तर्फे या नाटकाची निर्मिती करण्यात आली. लहान मुलं आणि त्यांच्यासोबत कळसूत्री बाहुल्यांच्या मदतीनं हे बालनाट्य सादर करण्यात आलं. दिवसेंदिवस टीव्ही मधली कार्टून्स मध्ये दिसणारं भावविश्वच खरं मानण्याकडे मुलांचा कल वाढतोय. हा समज बदलून त्यांना खऱ्या जगाची ओळख करून देण्याचा प्रयत्न या बालनाट्याच्या माध्यमातून करण्यात आलाय. मुंबई पाठोपाठ ठाणे, दादर या ठिकाणीही या नाटकांचे पुढील प्रयोग होणार आहेत. अनिस बाजमी दिग्दर्शित वेलकम बॅक या सिनेमाची रिलीज डेट अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यासाठी अनिस बाजमी आणि निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी वेगवेगळी कारणं पुढे केली आहेत. खरं तर हा सिनेमा डिसेंबर 2014 रिलीज होणार होता, मात्र नंतर त्याची रिलीज डेट पुढे ढकलून 29 मे 2015 अशी करण्यात आली. पण सध्या तरी तशी काही चिन्ह दिसत नाहीये, त्यामुळे आता हा सिनेमा नक्की कधी रिलीज होतो याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. हेराफेरी 3 या सिनेमासाठी अभिनेत्री ईशा गुप्ताचं नाव फायनल झालंय. मात्र या भूमिकेसाठी तिला बेली डान्स, हिपहॉप आणि जॅझ कंटेम्पररी असे तिन्ही नृत्य प्रकार शिकावे लागणार आहेत. ईशानं त्याची पूर्ण तयारी देखील सुरू केली आहे. मुळात डान्सिंगची आवड असल्यामुळं ईशा ही भूमिका चांगलीच एन्जॉयही करते. मात्र आपल्या शूटिंगच्या वेळा आणि डान्स क्लासेस यांची जुळवाजुळव करताना तिची पूर्ती दमछाक होती. एनिबडी कॅन डान्स 2 या सिनेमाच्या पहिल्या गाण्याचा व्हिडिओ नुकताच रिलीज करण्यात आला. या गाण्यात डान्सवर राघव जुयाल आणि धर्मेश वेलंडे यांच्यासोबत अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरही थिरकताना दिसत आहेत. वरुण आणि श्रद्धानं या स्टेप शिकण्यासाठी फार मेहनत घेतली असल्याचं हा व्हिडिओ पाहून लक्षात येत आहे. या गाण्याची चालही तितकीच सुंदर आहे, त्यामुळे हे गाणं तरुणाईला नक्कीच वेड लावेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. करण जोहर लवकरच हिट डान्स रियालिटी शो झलक दिखला ज्यामध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र करणनं ही शक्यता तूर्तास फेटाळली आहे. सध्या आपण मलायका अरोरा खान आणि किरण खेर यांच्यासोबत इंडियाज गॉट टॅलेंट हा शो जज करत असल्याचं झलकमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र आपल्या डेट्स ऍडजस्ट झाल्या तर मात्र आपण याबाबत विचार करू शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे या चर्चेत तथ्य असल्याचं वाटायला लागलंय. अभिनेता रणवीर सिंग लवकरच लॅम्बरगिनी कार खरेदी करणार असल्याचं समजतंय. सध्या हात दुखावला गेल्यानं त्यानं नुकतीच शोरूम मध्ये जाऊन ही नवी गाडी पाहिली आहे. मात्र बरा झाल्यानंतर ही गाडी खरेदी करण्याचा त्यानं मानस व्यक्त केलाय. याबाबतचा व्यवहार पूर्ण झाला असला तरी प्रत्यक्षात गाडी ताब्यात यायला रणवीरला अजून थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे. मदर्स डे परवा जगभरात साजरा करण्यात आला. यामध्ये बॉलिवूड कसं बरं मागे राहील. बॉलिवूड मधल्या तारे तारकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मदर्स डे सेलिब्रेट केला. सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याप्रमाणे अनेक कलाकारांनी त्यांच्या आईसोबतचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले. अभिनेत्री कतरिना कैफ सध्या भरपूर लंडन वाऱ्या करते आणि यामागे तिचं कुटुंब एवढं कारण नसून एक खास व्यक्ती आहे. मात्र या खास व्यक्तीबद्दल बॉयफ्रेंड रणवीरला काळजी करायचं काहीच कारण नाहीये, कारण ही व्यक्ती आहे कतरिनाचा लहान भाचा. त्याला भेटण्यासाठीच कतरिना आजकाल अनेकदा लंडनच्या वाऱ्या करते. अनेकदा रणवीरलाही त्याला भेटण्यासाठी कतरिनासोबत रणवीरही जात असतो, तर कतरिना आणि रणवीरही दिल्लीला गेल्यावर रणवीरची बहीण रिद्धिमाच्या मुलीची आवर्जून भेट घेतात. सलमान खान सोबत आपण आहोत हे दाखवण्याची बॉलिवूडमध्ये जणू चढावणच लागलेली दिसते. अभिनेता रणवीर कपूरनेही सलमान खानची नुकतीच प्रशंसा केली. सलमान एक उत्तम माणूस आहे जो समाजासाठी भरपूर काम करतोय. सलमानचं मन खूप मोठं आहे, त्याच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि म्हणून सलमानकडून प्रेरणा घेत आपण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे असंही तो म्हणाला. आणि स्पीड न्यूज मध्ये आता आपण इथे थांबणार, पण त्याआधी म्हणणार आहोत फाटके आणि अपुरे फायर सूट्स. गाड्या जायला जागा नाही आणि परिस्थिती जीवावर उदार होऊन काम करावं लागतंय. पुण्यातल्या फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना याविषयी फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमची सिनियर करस्पॉन्डंट प्राची कुलकर्णीनं. हा जो बूट तुम्ही बघताय हा ज्या वेळेला अग्निशमन दलाचे जवान हे आग विझवायला जातात
त्या वेळेला वापरण्यात येणारा बूट आहे, त्याची काय अवस्था झालेली आहे हे आपल्याला इकडे बघूनच स्पष्ट होत आहे. असे बूट घालून जर जायचं असेल आणि आग विझवायची असेल तर त्यांना किती आगीच्या झळा बसत असेल आणि काय काय परिस्थितीचा सामना करावा लागत असेल ते स्पष्टच होत आहे. या एक हा एक बूट आपल्याला बघायला मिळतोय, पण पुण्यातले जे फायर सूट्स आहेत किंवा जे त्यातले युनिफॉर्म मधले हे सगळे बूट आहेत त्या सगळ्यांची साधारणपणे हीच अवस्था, हीच दुरावस्था झालेली बघायला मिळते. आणि त्यामुळे जर मुंबईत जी घटना झाली तशीच परिस्थिती पुण्यात ओढवणार नाहीत कशावरनं असा प्रश्न इथले सगळे फायर ब्रिगेडचे जवान विचारतात. काय नेमकी अवस्था आहे आपण जाणून घेऊयात. परिस्थिती इथली अशी आहे की जे मुंबईमध्ये काल घडलं काळबा देवीच्या इथे जे दोन अधिकारी आमचे शहीद झाले, तर तसंच मुंबईसारखं महाराष्ट्रात इतरही ठिकाणी होऊ शकतं त्याला पुणेही अपवाद नाही आहे. पुण्यामध्ये आत्ता आमचे गणवेश म्हणाल तर गेले 5 वर्ष झाले आम्ही गणवेशासाठी झुंज देतोय, पण ते गणवेश काही आम्हाला अजून मिळत नाही आहेत. आम्हाला आश्वासनं दिली जात आहेत, पण आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की आश्वासनं पूर्ण होऊ शकत नाही आहेत. हेल्मेट असतील तर हेल्मेटच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. गेले 25 ते 30 वर्ष झाले आम्हाला हेल्मेट नाही आहेत, अपुरी हेल्मेट आहेत जे आम्ही एकमेकाचे वापरतोय. गणवेश असेल तर गणवेशाचे आम्ही दुपारचे, जर का एखादी शिफ्टचा माणूस असेल तो रात्रीचा गणवेश वापरतो, रात्रीचा दुपारचा, असे बऱ्याच गोष्टीला आम्ही सामना करतोय आणि आम्ही ॲडजस्टमेंट करतोय की आम्हाला पुणेकरांची काळजी आहे. तसंच जर का म्हणाल तर वाहनांची पण कमतरता बरीच आहे, कारण जे अग्निशमन वाहन आहे जे कॉलवर व्यवस्थित पोचलं पाहिजे गेलं पाहिजे तर त्याची कमतरता आहे वाहनांची, मनुष्यबळ असेल, अशा अनेक समस्यांना आम्ही तोंड देतोय. किती फायर सूटची गरज आहे, किती लोकांमध्ये किती फायर सूट तुम्ही आत्ता वापरताय? आत्ता तसं म्हणाल तर आमच्याकडे किमान 15 ते 20 संख्येत फायर सूट आहेत आणि असणं गरजेचं, हे 100-150 घरात आहेत किंवा त्याच्यापेक्षा अधिक असतील. यंत्रणा जेवढी जास्त असेल तेवढी नक्कीच उपयोगी पडेल, कारण कुठलाही आग असो, अपघात असो किंवा भूकंप असो, कुठलीही जी घटना घडेल ही सांगून होत नाही तिचं जे मोठा परिणाम असेल किंवा छोटा, तर जेवढी यंत्रणा आहे ती नक्कीच आम्हाला उपयोगी पडेल असं आम्हाला वाटतं. तुमच्या 500 जणांमध्ये तुम्ही 15 ते 20 फायर सूट्सवरती काम करताय सध्या, बाकीच्याही म्हणजे टेक्निकल जे सगळ्या गोष्टी लागतात त्याच्यामध्येही अडचणींचा सामना करावा लागतोय, काय अडचणी आहे तुमच्या? आम्हाला एक स्पेशल कम्युनिकेशन यंत्रणा असते, वायरलेस असते आणि ट्रंक रेडिओ, ही जी इतरांकडे नसते, कारण मोबाईल्स कधी बंदही पडू शकतात, परंतु वायरलेस यंत्रणा ही कायमस्वरूपी चालू असते. परंतु सध्या आमच्या दलामध्ये काही लिमिटेड गाड्यांमध्येच वायरलेस सेट बसवलेले आहेत, परंतु तेही कार्यान्वित नाही आहेत. म्हणजे जेणेकरून आम्हाला घटनास्थळावरून जर कुठली मदत त्वरित पाहिजे असेल आणि आम्हाला ती कॉल द्यायचा असेल तर वायरलेस यंत्रणा नाही आहे, तर आम्हाला ट्रंक रेडिओचा वापर करावा लागतो आणि ते ट्रंक रेडिओ आमच्याकडे मोजकेच आहेत. असं नाही आहे की प्रत्येक गाडीवरती एक ट्रंक रेडिओ किंवा प्रत्येक ऑफिसरला एक ट्रंक रेडिओ असं नाही आहे. तर फक्त या बातमीसोबत स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबूयात, पण बातम्यांचा ओघ IBN लोकमतवर असाच सुरू राहील. अचूक बातमी ठाम मत पहा फक्त IBN लोकमत.